राज्यामधल्या भीषण पाणी टंचाईवर तोडगा म्हणून राज्य सरकारने एक नवा प्रयोग हाती घेतलाय. हवेमधली आर्द्रता शोषून त्याद्वारे पाणी निर्माण करणारा एक मशीन तयार करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा विभागातर्फे राज्यात 100 ठिकाणी अशी मशीन्स लावण्यात येणार आहेत. जालना जिल्ह्यामध्ये ही मशीन बसवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. शासनाकडून प्रयत्न सुरू आहे, मात्र अजूनही अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर पाण्यांमध्ये पाणी पोहोचू शकत नाही. अशाच वाड्या वस्त्यांवर पाण्यांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी शासनानं आता एक वेगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय. एक मशीन तयार करण्यात आली आहे, आकाश अमृत असं या मशीनचं नाव आहे. एका खासगी कंपनीने ही मशीन डेव्हलप केलेली आहे. या मशीनद्वारे आता दिवसाला जवळपास 700 ते 800 लिटर पाणी निर्माण करता येऊ शकणार आहे. हवेतील आर्द्रता ही मशीन शोषून घेणार आहे आणि त्या आर्द्रतेचं रूपांतर पाण्यामध्ये करून हे पाणी जिथं कुठलीही सोय नाही त्या ठिकाणी आता उपलब्ध होऊ शकणार आहे. खरं तर हा एक आगळा वेगळा असा प्रयोग आहे. शासनानं आतापर्यंत अशा पद्धतीचा कुठलाही प्रयोग केला नव्हता. पहिल्यांदाच हा प्रयोग राबवण्यात येतोय. ज्या ठिकाणी पाण्याची कुठलीही सोय करता येणं शक्य नाही आहे, जसं आपण काही रुग्णालयात म्हणूया, शाळा म्हणूया किंवा अतिशय दुर्गम असे पाणी म्हणूया, त्या ठिकाणी आता या पद्धतीनं मशीन बनवण्यात येणार आहे. विजेवर चालणारी ही मशीन आहे, मात्र सध्या काही गावांमध्ये विजेचा मोठा प्रश्न आहे, त्यामुळं त्या ठिकाणी सोलर पॅनल वापरून सुद्धा ही मशीन कार्यान्वित करण्याचा प्रयोग सुरू आहे. सध्या राज्यात हा पायलट प्रयोग म्हणून राबवण्यात येतो. या मशीनची सध्याची किंमत ही 7 ते 8 लाख रुपये आहे, मात्र सध्या तरी हा पायलट प्रयोग असल्यामुळे ही किंमत कमी आहे, मात्र कालांतरानं ही किंमत वाढू शकणार आहे. मात्र एक गोष्ट यात सर्वात महत्वाची, ती म्हणजे ज्या ठिकाणी पाणी नाही तिथं सुद्धा ही मशीन पाणी उपलब्ध करून देणार आहे. फक्त हवेच्या आर्द्रतेतून पाणी अशा पद्धतीनं आपल्याला मिळू शकणार आहे. खरं तर दुष्काळी मराठवाड्यासाठी हा एक मोठा दिलासाही ठरू शकतो. आतापर्यंत अनेक योजना सरकारनं राबवल्या, अनेक यशस्वी झाल्या, अनेक अयशस्वी झाल्या, मात्र अशी एक चांगली योजना जर यशस्वी झाली तर निश्चितच सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीब सह विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. पाणी निर्मिती करणाऱ्या मशीनच्या संदर्भात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. ढगामध्ये जे पाणी असतं आणि हवेमधून पाणी घेणारी ही मशीन आहे. या मशीनमुळे कुठलंही नुकसान शासनाचं होणार नाही किंवा कुठलीही हानी होणार नाही. सगळ्या गोष्टीची पूर्तता करून तपासून आपण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग सुरू केलेला आहे. अशाच पद्धतीच्या मशीन गुजरातमध्ये सुद्धा बसलेल्या आहेत. गुजरात नंतर आता महाराष्ट्रामध्ये या मशीन आपण आणलेल्या आहेत आणि आज त्याचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये माझ्या मतदारसंघापासून सुरू झालेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.